तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर च्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वी च्या मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपण मराठीचं 8वं प्रकरण ज्याचं नाव आहे अभियंत्याचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचा अभ्यास करणार आहोत, या प्रकरणाचा अभ्यास करणार। गेल्या तासिकेमध्ये आपण सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर यशवंत पाटणे यांच्याविषयी माहिती पाहिली, त्यासोबतच डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचं जन्मगाव यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहिली। आता त्याच्या पुढे जाऊन या तासिकेमध्ये आपल्याला पुढचा भाग या ठिकाणी अभ्यासायचा। तर सुरुवातीला मी तुम्हाला या ठिकाणी पॅरेग्राफ वाचून दाखवतो आणि त्यानंतर त्या पॅरेग्राफचं स्पष्टीकरण मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष द्यायचं। आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन वावरत असतो, तो शांततापूर्ण व सफलता जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला अधिक महत्व देतो। विश्वेश्वरय्या यांनी सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद हे आपल्या दीर्घ जीवनाची पंचसूत्र सांगितलेली आहे। शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले। परिस्थिती बेताची होती, पण आई मनाची श्रीमंती होती, जिद्दी होती, तरीही शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्यांनी शिकवण्या करून पैसे उभा केले, पुष्कळ कष्ट घेतले, कष्टाच्या कमाईतून महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली। पुढे प्राचार्याच्या सल्ल्यानुसार पुणे गाठले, तेथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला। 1883 मध्ये ते अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत आले। मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले। त्याच वर्षी त्यांनी खानदेशामधल्या एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्य प्राय व आव्हानात्मक काम मोठ्या कौशल्याने करून दाखवले। त्यांच्या कामावर वरिष्ठ मंडळी बेहद खुश झाली व त्यांचीच फलश्रुती म्हणून सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणी पुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली। असो, इथपर्यंतचा भाग आपल्याला या तासिकेमध्ये अभ्यासायचा। बघा, विज्ञानातील विश्वकर्मा आणि आपल्या विषयातील अचूक ज्ञान म्हणून विख्यात असलेले डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचा अभ्यास करत असताना एक गोष्ट आपल्याला एक लक्षात येते, कुठलाही व्यक्ती जेव्हा इतक्या मोठ्या पदावर जातो, उच्च पदावर जातो, त्याचे ध्येय, धोरण, तत्व हे वेगवेगळे असतात। म्हणून या ठिकाणी म्हणलेला आहे की आशावादी मनुष्य हा नेहमी स्फूर्ती देणारा असतो। आशावादी मनुष्य हा नेहमी या ठिकाणी एक नवी दिशा दाखवणारा असतो किंवा शक्ती स्फूर्ती याच्या जोरावर तो कार्यरत असतो। एवढंच नाही, या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी शांततावादी जीवन जगण्यासाठी व सफल जीवनासाठी त्यांनी शारीरिक कष्टापेक्षा म्हणजे शारीरिक शरीरापेक्षा मनाला या ठिकाणी त्यांनी महत्व दिलं हे आपल्याला या पॅरेग्राफ मधून पाहिलं। त्यांची ही जी काही दीर्घ जीवन आहे आणि सफल जीवन आहे त्याची एक पंचसूत्री त्यांनी या ठिकाणी सांगितलेली लक्षात घ्या। म्हणजे दीर्घ जीवनाची जी काही पंचसूत्री आहे लक्षात, त्यांनी दीर्घ जीवनाची एक पंचसूत्री या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे। कशा प्रकारे त्यांचं दीर्घ जीवन सुखकर झालं आणि कशा प्रकारे ते एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले डॉक्टर विश्वेश्वरय्या, म्हणजे पुढे तर त्यांची घरची परिस्थिती सुद्धा सांगितलेली आहे। अशा नाजूक परिस्थितीतून मार्ग काढून त्यांनी आपलं जीवन हे सफल बनवलं। तर सर्वात महत्वाचं आहे सुनियंत्रित, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं प्रकारे नियोजन असलं पाहिजे, सुनियंत्रित आचरण असेल, कठोर परिश्रम असतील, लक्षात घ्या,
म्हणजे कुठल्याही गोष्टीचं सुनियंत्रित एक नियोजन असलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट या ठिकाणी साकारत असताना कठोर परिश्रम असणं, प्रसन्नता असणं, संयम असणं आणि प्रचंड आशावाद असणं, या पाच गोष्टी या ठिकाणी त्यांनी आपल्या या पंचसूत्रीमध्ये सांगितल्या आहेत. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं सुनियंत्रित आचरण असणं, त्यासोबतच या ठिकाणी कठोर परिश्रम असणं, प्रसन्नता, संयम आणि प्रचंड आशावाद या गोष्टी त्यांनी आपल्या पंचसूत्रीमध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याचा फायदा त्यांना फार मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्या जोरावरच त्यांनी त्यांचं आयुष्य जीवन जगल्याला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत. आता ही झाली त्यांच्या पंचसूत्री जीवनाची. आता शालेय शिक्षण घेत होते आणि सुसंस्कृत वडील हे त्यांचे पारखे झाले त्यांच्यापासून. आई मनाची श्रीमंती होती, जिद्दी होती, पण आईवर आपल्या शिक्षणाचा भार पडू नये म्हणून त्यांनी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली, ज्याला आपण आजच्या भाषेत ट्यूशन म्हणतो. तशा शिकवण्या त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि आपलं शालेय शिक्षण, आपलं महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. आणि मग याच्या सर्व या जोरावर त्यांनी शिकवण्या घेत घेत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि महाविद्यालयात प्रथम श्रेणी घेऊन ते उत्तीर्ण झाले आणि पुढे आपल्या प्राचार्याच्या सल्ल्यानुसार पुणे शहराला या ठिकाणी अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेले. पुणे शहरात सुद्धा या ठिकाणी त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आणि 1883 मध्ये, लक्षात घ्या, मुंबई प्रांतात ते प्रथम आले 1883 साली. 1883 मध्ये ते मुंबई प्रांतात प्रथम आले. महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते की म्हणजे घरची परिस्थिती बेताची असताना, हलाकीची असताना हे सारं शक्य त्यांच्या कठोर परिश्रमातून, त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या त्या जीवनशैलीतून हे शक्य झालं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत. आणि बघता बघता मुंबई सरकारच्या नाशिक विभागाच्या खात्यामध्ये, सार्वजनिक त्या खात्यामध्ये अभियांत्रिक सहाय्यक अभियंता म्हणून त्यांना नोकरी मिळाली लक्षात. आणि मग आता ही नोकरी मिळालेल्या, ही नोकरी मिळाल्यानंतर त्या पदावर कार्यरत असताना त्यांनी खानदेशामधल्या एका नाल्याचं काम केलं. खूप अवघड काम होत, अशक्य प्राय नाला त्या ठिकाणी त्यांनी तयार केला आणि ते आपल्या कौशल्यानं, आपल्या बुद्धीनं तो नाल्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामुळे त्यांचे वरिष्ठ या ठिकाणी काय झालेले, त्यांच्यावर बेहद खुश झालेले, बेहद खुश होऊन त्यांना सिंध प्रांतात तिथं जी पाणी पुरवठ्याची जबाबदारी ही खूप अवघड होती, क्लिष्ट होती, त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या शहरातील पाणी पुरवठ्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली अशी माहिती आपल्याला या पॅरेग्राफ मधून पाहायला. म्हणजे एकंदरीतरित्या एक चांगला आलेख, चढता आलेख त्यांच्या जीवनाचा त्यांच्या या पंचसूत्रीमुळे शक्य झालेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रचंड आशावादी होते, त्यासोबतच कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम या ज्या काही गोष्टी आहेत या साऱ्या त्यांच्याकडे होत्या लक्षात घ्या. आणि एक प्रकारचं सुनियंत्रित आचरण होत, त्याच्यामुळं त्यांचा आलेख चढता राहिलेला आहे कायम. आणि आता सिंध प्रांतामध्ये जी त्यांच्यावर क्लिष्ट जबाबदारी दिलेली आहे पाणी पुरवठ्याची, तो पाणी पुरवठा तिथल्या नागरिकांना होणारा त्रास तो त्यांनी आपल्या कौशल्यानं, आपल्या बुद्धीनं कशा प्रकारे या ठिकाणी दूर केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत. पुढच्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहणार. असो इथपर्यंतचा भाग आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासलेला आहे.
नक्कीच हा भाग तुम्हाला समजला असेल. यशस्वी जीवन जगण्यासाठी तुम्हा आम्हाला प्रत्येकाला या पंचसूत्रीचा वापर आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे, म्हणजे यश नक्की आपल्याला या ठिकाणी प्राप्त होईल आणि ते दीर्घकाळ टिकेल. आज पाहतोय आपण चुकीच्या मार्गाने यश नक्की काही लोकांना मिळत असेल पण ते दीर्घकाळ टिकत नाही. म्हणून कुठलंही यश दीर्घ जीवन जगण्यासाठी अशा पंचसूत्रीचा वापर आपल्या जीवनामध्ये अवश्य केला पाहिजे. त्यामुळे आपले जीवन हे एक प्रकारचं आनंददायी जीवन बनू शकतं, जाऊ शकतं आणि यश हे दीर्घकाळ आपल्याजवळ टिकून राहतं हेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे प्रचंड आशावादी, ज्याला आपण असंही म्हणू शकतो की प्रचंड पॉझिटिव्ह विचार, एक चांगले विचार आणि होकारार्थी विचार. बरेच जण कुठल्याही कामाला, जसं की आपल्या इकडे मन आहे इंग्रजीमध्ये वेल बिगिनिंग इज हाफ डन, म्हणजे कुठल्याही कामाची सुरुवात ही चांगली झाली म्हणजे अर्ध काम झाल्यासारखं आहे. तसं प्रत्येक कामाबद्दल ते प्रचंड आशावादी होते, पॉझिटिव्ह होते हेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. असो, या ठिकाणी मी आता थांबणार आहे. घरी रहा, सुरक्षित रहा.